दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाऊ पंतस्थान दर्शने या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आम्ही जी तीर्थयात्रा सहल आहे यामध्ये आम्ही आलेलो आहे। दोन बसेस आहेत आणि लेटेस्ट आम्ही इंदोर या शहरामध्ये राजवाडा आणि श्रीकृष्ण मंदिर जे आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या स्थानाची माहिती तथा येथली जो काही परिसर आहे याची माहिती आपल्याला येथील तज्ञ बाबाकडून आपण घेणार आहोत आणि या स्थानाचा व्हिडिओ आपल्याला दुसऱ्या भागामध्ये देणार आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत। आज आपण आहोत अमोघ तीर्थदर्शन यात्रा उत्तर भारत बद्रिकाश्रम यात्रेच्या दरम्यान इंदोर मध्ये इंदोर शहरात समोर दिसतो आहे तो राजवाडा। राजवाड्याच्या परिसरामध्ये आहोत। हा राजवाडा म्हणजे होळकर परिवाराचा, होळकर परिवार म्हणजे आहिलाबाई होळकर, खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर, हाडकोबाई होळकर हा जो परिवार आपण ऐकून आहोत आपल्या महाराष्ट्रातले। तर या होळकर परिवारापैकी ज्या हाडकोबाई होळकर होत्या, या हाडकोबाई होळकर म्हणजे आहिलाबाई होळकरच्या सासूबाई या उपदेशी होत्या आणि त्या या राजवाड्यातल्या राणी होत्या। त्या कृष्ण भक्त होत्या, मानवाव संप्रदायाचा अनुग्रह त्यांना होता आणि म्हणून त्यांनी राजवाड्याला लागूनच बाके बिहारी मंदिर, इथे बघा हे जे समोर दिसतं आहे हे बाके बिहारी मंदिर, जय श्रीकृष्ण बाके बिहारी मंदिर म्हणून बाके बिहारी म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचं मंदिर त्यांनी त्यावेळेला निर्माण केलं आणि तेव्हापासून या मंदिराची देखभाल इंदोर प्रशासन करतं। आपल्या मानवाव संप्रदायाच्या मंदिरांपैकी एकमेव मंदिर असं आहे ज्याची देखभाल प्रशासन करतं या ठिकाणचं। सर्व तिथली जो काही खर्च आहे किंवा जे काही देखभाल आहे, डागडुजी आहे, हा सर्व प्रकार त्या ठिकाणी करतात। आपल्या मानवाव संप्रदायाच्या साध्वी तपस्विनी विमलताई विराट त्या ठिकाणी आहेत, त्या मंदिरचे व्यवस्थापन करत असतात। या मूर्तीची खासियत आहे की अतिशय नवशिक अशा प्रकारची मूर्ती आहे आणि सर्व भक्तमंडळींचं श्रद्धास्थान आहे। भारताच्या विविध भागातून राजवाड्याच्या इतिहासाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला हे मंदिर साक्षीदार आहे, असं हे मंदिर पाहण्याचं सौभाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे। आपण आता समोर राजवाडा बघतो आहोत, आतूनही हा राजवाडा आपण पाहिलेला आहे। अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या राजवाड्याचं बांधकाम केलेलं आहे आणि आता G20च्या दरम्यान या राजवाड्याची रंगरंगोटी देखील झालेली आहे। अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला हा राजवाडा स्थापत्यकलेचा एक अद्भुत असा प्रकारचा नमुना आहे, तो आज आपण बघितलेला आहे। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। अरे गिरायला तर पवार गुरुजीच्या माध्यमातून। हा, आणि हे सर्व आपण आपल्या सर्व श्रोतृवर्गाला सन्माननीय सद्भक्त पवार गुरुजी यांच्या चॅनलद्वारे आपण हे सर्व पाहतो आहोत। पवार गुरुजी सुद्धा यावेळेला आपल्या यात्रेमध्ये सहभागी आहे आणि अतिशय उत्साहाने सर्व यात्रेकरू हा यात्रेचा आनंद घेतात।